हॅलो विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये तर मित्रांनो कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जे बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याचा जो पहिला घटक आहे आकलन क्षमता तर त्याचे तीन प्रकार पडतात सूचना पालन संख्या मालिका आणि अक्षर मालिका तर हे तीनही घटक आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघणार आहोत आजचा आपला सूचना पालन या घटकाचा दुसरा भाग आहे मित्रांनो लेक्चर पूर्णपणे पूर्णपणे बघा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला या टॉपिक विषयी असणारा कोणताही प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तर आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते की जे विद्यार्थी टेट परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन पेट्रोल डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप बॅच चालू केली आहे मित्रांनो या ग्रुप बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळेल संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित दहा टेस्ट सिरीज मिळेल आणि व्हिडिओ लेक्चर्स देखील यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि एवढंच नव्हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये मिळेल तर हा कंप्लीट कोर्स जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि याची फीज आहे ती फक्त चारशे रुपये मित्रांनो लक्षात घ्या की एवढ्या कमी रेंज मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर हा ग्रुप जॉईन करा आणि अभ्यासाला लागा चला तर मित्रांनो सुरू करूया आपला आजचा विषय तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपला आजचा पहिला प्रश्न आहे की कर कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत आता एकूण किती व्यंजने या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे मित्रांनो आता व्यंजने म्हणजेच काय की तुम्हाला यामधले हदन शोधायचे आहे आता या ठिकाणी बघा की कर न पहिलं र न म्हणजे अर्धा र तर तशाच प्रकारे न पण या ठिकाणी येईल परत क परत र या ठिकाणी बघा परत र येईल तर तशाच प्रकारे अर्ध र परत क अर्ध श आणि परत श तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी एकूण किती व्यंजन आलेले आहे बघा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर मित्रांनो अशा प्रकारे या प्रश्नामध्ये एकूण किती व्यंजने आहेत आठ म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईन ऑप्शन अ बघा अशाच प्रकारे पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला चार वाक्य दिलेले आहेत अ ब क ड तर बघा सगळ्यात पहिले वाक्य वाचून घेऊ की एव्हरेस्ट सर करून त्याने आकाशालाच गवसणी घातली दुसरं वाक्य आहे मनासारखे झाले नाही की तो आकाश पाताळ एक करतो तिसरं वाक्य आहे नोकरी गेल्यावर त्याच्यावर आभाळच कोसळले आणि चौथं वाक्य आहे पाऊस पडून गेल्यावर आभाळ निरभ्र झाले मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला चार वाक्य दिलेले आहेत आता तुम्हाला करायचं काय खरा प्रश्न खाली विचारलेला आहे की पुढील पैकी कोणत्या पर्यायामध्ये वरील वाक्यातील शब्द समूहांचा अचूक अर्थ आलेला नाही म्हणजेच की यामध्ये तुम्हाला करायचं काय की या, का या शब्द समूहांपैकी कोणाचा अर्थ हा येत नाही हे सांगायचं आहे तर चार ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेला पहिला आहे पहिला ऑप्शन्स आहे आभाळ निरभ्र झाले मन साफ झाले आता मला सांगा की आभाळ निरभ्र झाले याचा काही संबंध येतो का मन साफ झाले याच्याशी म्हणजेच नाही आता या ठिकाणी बघा आभाळ निरभ्र झाले का कारण की पाऊस पडून पाऊस पडून गेल्यावरती तर तशाच प्रकारे या ठिकाणी याचं उत्तर काय मग ऑप्शन एक कारण की याचा कोणताच संबंध या ठिकाणी येत नाही तरी आपण खालचे तीन ऑप्शन बघा की आकाश पाताळ एक करतो संतापतो आता आकाश पातळ आकाश पाताळ एक करतो कधी जेव्हा मनासारखे झाले नाही की तो आकाश पाताळ एक करतो म्हणजेच काय तो संतापतो म्हणजेच या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे तर तशाच प्रकारे त्याचं खालचं बघा की आकाशालाच गवसणी घातली उतुंग यश मिळाली मिळविली तर आकाशालाच गवसणी घातली कुठे आहे वाक्य पहिल्या वाक्यामध्ये एव्हरेस्ट सर करून त्याने आकाशालाच गवसणी घातली म्हणजेच काय त्याला यश मिळाले म्हणजे हे सुद्धा वाक्य या ठिकाणी आपलं बरोबर आहे अशाच प्रकारे या ठिकाणी बघा चौथं वाक्य आहे आभाळच कोसळले म्हणजे मोठे संकट आले आता आभाळच कोसळले कधी जेव्हा नोकरी गेल्यावर म्हणजेच काय त्याच्यावरती मोठं संकट आलं तर हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी ज जे पहिलं वाक्य आहे तर त्याचा अर्थ या ठिकाणी लागत नाही तर आपलं उत्तर येईन पर्याय एक अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघा प्रश्न आहे केले जातो होते पाहिन राहिला पळेल वळतो झोपला जिंकली आणि लपेन आता प्रश्न यावरती विचारला आहे की वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे दोन अक्षरी आणि तीन अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत आता या ठिकाणी बघा मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघू की भूतकाळचे शब्द कोणते पण या ठिकाणी आपल्याला दोन अक्षरी पहिले घ्यावे लाग पहिले दोन अक्षरी घ्यावे लागतील कारण की या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की अनुक्र अनुक्रमे आणि अनुक्रमे म्हणजेच की हे लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे आता या ठिकाणी बघा भूतकाळ शब्द कोणते कोणते आहे दोन अक्षरी केले आता केले हे भूतकाळ ल आलं म्हणजे भूतकाळ जातो जातो म्हटल्यावर हे काय होईल भविष्य सॉरी हा भविष्य काय होईल तर तशाच प्रकारे होते आता होते हे पण काय भूतकाळ म्हणजेच या ठिकाणी दोन अक्षरी शब्द आहेत दोन कारण की पुढे वाक्यामध्ये दोन अक्षरी शब्दच नाही सगळे तीन अक्षरी आहेत आता दोन अक्षरी सॉरी आता तीन अक्षरी आपण बघू भूतकाळ असणारे तीन अक्षरी शब्द कोणते तर तीन अक्षरी शब्द बघा पाहीन पाहीन म्हणल्यावर ते काय होईल भविष्य का राहीला राहिला बघा या ठिकाणी ल आलं म्हणजेच हा काय आहे भूतकाळ हा झाला तुमचा पहिला पहिला तीन अक्षरी शब्द तर तशाच प्रकारे पळेन पळेन हा पण काय झाला भविष्यकाळ वळतो हा काय झाला वर्तमान काळ तर झोपला आता झोपला म्हणजेच हा काय झाला तुमचा भूतकाळ तर जिंकली जिंकली हे पण काय झालं भूतकाळ आणि लपेन आता लपेन म्हटल्यावर हे काय येईल तुमचं भविष्य भविष्य काळ म्हणजेच मित्रांनो या प्रश्नामध्ये काय की दोन अक्षरी शब्द आहेत दोन आणि तीन अक्षरी शब्द आहे तीन बघा दोन आणि तीन आले याला आपल्याला अनुक्रमे लिहायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ड बघा पुढचा प्रश्न तर मित्रांनो या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न आहे की लवकर भरभर झरझर झर सैरभैर भरकन घर घर कारभार आता प्रश्न विचारलाय की वरील शब्दांमध्ये अनुक्रमे बारा वेळा व पाच वेळा आलेली अक्षरे कोणती आता या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले बारा वेळा आणि पाच वेळा सांगितलंय म्हणजेच की आता या अक्षरे कोणती आहे बाबा बघा अनुक्रमे विचारलंय तर सगळ्यात पहिले आपण र शोधू कारण की र यामध्ये या, या वाक्यामध्ये र जास्त दिसतंय म्हणजे या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बरोबर म्हणजेच या ठिकाणी जो र शब्द आहे तर तो बारा वेळेस विचारलेला आहे सापडला आपल्याला एक शब्द तर तशाच एक अक्षर आपल्याला सापडलं तर तशाच प्रकारे बघा आता पाच वेळा कोणता शब्द अक्षर विचारला आहे या ठिकाणी आता क बघा एक दोन आणि तीन म्हणजे नाही क जमणार नाही म्हणजेच या ठिकाणी आपण आता दुसरा शब्द बघू आता दुसरा शब्द या ठिकाणी बघा भ भ, भ बघू एक दोन तीन चार आणि पाच बरोबर म्हणजेच या ठिकाणी जो भ अक्षर आहे तर तो पाच वेळा विचारलेला आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला ते शोधायचं होतं म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तरेन र आणि भ पर्याय ड हे बरोबर आहे बघा मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने विचारलेले हे प्रश्न आहे फक्त थोडस लक्ष द्या आणि आकलन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं लक्ष देण्याचा भाग असतो तर समजून घ्या आणि मग प्रश्न सॉल्व्ह करा बघा पुढचा प्रश्न प्रश्न आहे की आमच्याकडे त्याच त्यांचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबविली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला आता हे झालं वाक्य आता या वाक्यातला प्रश्न काय विचारला की या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम त्यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे बघा मित्र मित्रांनो असा प्रश्न बघून गोंधळून जायचं नाही याला व्यवस्थित सॉल्व करायचा स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण याला सॉल्व करू स सग, सगळ्यात पहिले ते काय म्हटले की सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आता सर्वनाम म्हणजे काय की नामांची माहिती सांगणारा म्हणजेच की सर्वनाम आता या ठिकाणी बघा आता मोठा सर्वनाम कारण की या ठिकाणी तुम्हाला दोन सर्व फरक विचारलेला आहे तर या ठिकाणी सर्वनाम आपण पहिले शोधूया आता आमच्या कडे आता या ठिकाणी जे आमच्याकडे हे वड आहे तर यामधला जो कडे आहे हे सर्व नामामध्ये येणार नाही आणि आमच्या हे सर्व नाम येईल कारण की नामामध नामाविषयी या ठिकाणी माहिती हा सांगत आहे तर तशाच प्रकारे पुढे बघा वाक्यामध्ये या ठिकाणी परत आमच्या आहे म्हणजेच या ठिकाणी तीन अक्षरी मोठा सर्वनाम आहे मोठा सर्वनाम जो आहे या ठिकाणी तर तो तीन अक्षरी आहे आणि तो आहे आमच्या तर तशाच प्रकारे जो दोन अक्षरी आता पुढचा सॉरी जो पुढचा सर्वनाम आहे तो शोधा आता या ठिकाणी सुद्धा तो तो हा पण एक सर्वनाम येईल कारण की हा आमच्या याविषयी तो माहिती सांगत आहे म्हणजेच की दुसरा जो सर्वनाम येईल तो येईन आपला तो आणि तो हा आमच्या या सर्वनामापेक्षा लहान आहे आणि तो जर आमच्या या अक्षरामधून जर आपण वजा केला म्हणजेच की आमच्या हा आहे तीन अक्षरी बरोबर आणि यामधून जर एक अक्षर आपण वजा केलं तर दोन अक्षरांचा फरक या ठिकाणी येईल मित्रांनो बघा अतिशय सोपा हा प्रश्न होता फक्त शब्दांकडे व्यवस्थित व्यवस्थित लक्ष द्या की तुम्हाला विचारलेलं काय आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय बघा पुढचा प्रश्न मित्रांनो हा तर अतिशय सोपा प्रश्न आहे यामध्ये बघा की तुमच्या घरातील माणसाने ते काढतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो आता हे वाक्य पूर्ण झालं प्रश्न आहे की या वाक्यात त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत आता त बारा बाराखडी सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ तर त ता ती, ती ती तू तू, तू ते तै, तो तौ तम आणि ता आता मित्रांनो या ठिकाणी बघा की ते म्हणतात की अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत किती अक्षरे विचारलेत आणि ते पण बाराखडीतील आता या ठिकाणी बघा तुमच्या म्हणजे त आता म्हणजेच की हा त बरोबर तशाच प्रकारे ती घरातील ती हा ती मानसाने ते ते म्हणल्यावर हे काढ तू बरोबर आणि तू या ठिकाणी आपण घेतलेलं आहे बरोबर तर तशाच प्रकारे दाखविले आणि ते परत ते ते आपण मार्किंग केलं तर आश्चर्यचकित किती त त्याच्याकडे आता त्याच्याकडे हे जे शब्द आहे या ठिकाणी त हा अर्धा आहे अर्धा, तो आहे, अर्धा तो त आहे आणि अर्थात त बारा खडीत येत नाही म्हणून त घ्यायचं नाही आणि या ठिकाणी आहे पहा त च आपण तला मार्किंग आपण केलेली आहे आणि राहिलो म्हणजेच मित्रांनो अशा प्रकारे एक दोन तीन आणि चार चार त या ठिकाणी विचारलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर किती येईल ऑप्शन क चार या ठिकाणी आपलं उत्तर हे बरोबर आहे आता जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे तर जो पुढचा पुढचा प्रश्न या सहाव्या प्रश्नावरती आधारित आहे तर तो कशा प्रकारे विचारला आहे बघा की प्रश्न सहा मध्ये दिलेल्या वाक्यात त च्या बारा खडीतील अक्षरे किती वेळा आली आहे बघा पहिल्या अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं की त अक्षराच्या बारा खडीतील किती अक्षरे आहे बारा खडीतील किती अक्षरे विचारलं होतं आणि जी दुसरी जो दुसरा आहे दुसरा प्रश्न आहे तर त्यामध्ये विचारले की कि किती अक्षर किती वेळा सॉरी किती वेळा आलेली आहे अक्षरं तर या ठिकाणी बघा की ती बाराखडी या ठिकाणी जर आपण बघितली तर तुमच्या तुमच्या हे झालं एक ती दोन ते तीन तू चार ते पाच त सहा आणि त सात अशा प्रकारे सात वेळेस तच्या बाराखडीतील अक्षरे या ठिकाणी वापरलेली आहे म्हणजेच की हा जो सातवा प्रश्न आहे याचं उत्तर येईल सात बघा पुढचा प्रश्न तर प्रश्न आहे ख ठ झ च क्ष च ज्ञ ठ झ ठ ख, क्ष श, झ ठ झ आणि ख आता हे झाले अक्षर प्रश्न आहे की या अक्षरमालेत झच्या पुढे लगेच ठ आहे पण झच्या आधी लगेच ठ नाही असे किती वेळा झाले आहे म्हणजे झच्या पुढे ठ आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे कुठे कुठे आहे पण झच्या अगोदर आपल्याला ठ नको तर असं कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आहे बघा की पहिले जे आहे ठ आणि झ या ठिकाणी चालणार नाही कारण की आपल्याला झच्या अगोदर ठ पाहिजे पण झच्या सॉरी आपल्याला झच्या नंतर ठ पाहिजे पण झच्या अगोदर ठ नको तर या ठिकाणी पण बघा की ठ आणि झ हे पण चालणार नाही ठ झ हे पण चालणार नाही कारण की त्याच्या अगोदर ठ आहे तर तशाच प्रकारे आता या ठिकाणी बघा श झ आणि ठ हे चालेल कारण की या ठिकाणी झच्या अगोदर ठ नाही तर झच्या नंतर ठ आहे म्हणजेच की ही जोडी आपली चालेल तर तशाच प्रकारे पुढचं चालणार नाही कारण की झच्या अगोदर या ठिकाणी ठ आहे म्हणजेच की एकदाच असं झालेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर क एक वेळा बरोबर तर तशाच प्रकारे बघा पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न प्रश्न आहे की क्रियाविशेषण हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल तर सगळ्यात पहिले आपण काय करू की जे क्रियाविशेषण शब्द आहे त्याला आपण उलट लिहू न श, श वी या आणि क्री आता या ठिकाणी बघा मग पुढे प्रश्न काय विचारला आहे की उजवीकडून तिसऱ्या स्थानावरती आता ही इकडची झाली तुमची डावी बाजू आणि इकडची झाली उजवी बाजू आता तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द आहे कोणता अक्षर आहे एक दोन आणि तीन म्हणजेच या ठिकाणी आपला तिसऱ्या क्रमांकावर येणारा जो अक्षर आहे तर तो आहे वी या ठिकाणी आपलं उत्तर येईन पर्याय नंबर ड बघा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील पाचवे अक्षर कोणते आता यामध्ये बघा प वाक्यापासून सांगित प या अक्षरापासून सांगितलंय तर सगळ्यात पहिले आपण हे वाक्य लिहून घेऊ हो की मुसळधार मुसळधार पाऊस पडत आहे आता या वाक्यामध्ये विचारलं आहे की प पासून अक्षर घ्यायचं आहे प अक्षर घ्यायचं आहे प यामध्ये येणार नाही कारण की त्यांनी प्रश्नामध्ये प सांगितलेलं आहे तर प या अक्षरापासून डावीकडील पाचवी अक्षर आता डावी बाजू याची कोणती इकडची म्हणजेच की प ला प ला आपल्याला काय करावं लागेल एक नंबर द्यावा लागल एक कारण की प पासून आपल्याला पाचवं अक्षर शोधायचं आहे तर एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच की र या ठिकाणी प या अक्षरापासून पाचव्या स्थानावरती आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तरीन पर्याय नंबर ब मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आजचे आपण प्रश्न घेतलेले होते तर उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा बघूया आणखी काही अवघड प्रश्न आणि त्या प्रश्नाला सॉल्व कसं करायचं तर त्याची मेथड तर आजचं लेक्चर इथंच संपलेलं आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद